सरपंच नामा लाईव्ह प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत आहे. परिसरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचा चॅनल सरपंच नामा लाईव्ह, बातमी गावागावातली. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच संस्कार देणे आवश्यक असून यात शाळांची भूमिका महत्त्वाची आहे. संस्कृती टिकली तरच देश टिकेल आणि यासाठी लहान वयापासून देशभक्तीचे व समाजसेवेचे संस्कार दिले जावेत असे मत चिंबळी फाटा येथील श्री समर्थ स्कूल अँड कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव गवारे यांनी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात व्यक्त केले. खराबवाडी तालुका खेड येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेजचे 5वे स्नेह संमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडले. यावेळी लहान बालकांसह विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम कौतुकास्पद होते. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिवाजीराव गवारे व संस्थेचे सचिव विद्या गवारे तसेच श्री समर्थ पतसंस्थेचे व्यवस्थापक अमोल गवारे यांच्या उपस्थितीत श्री गणेश सरस्वती माता प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भिकाजीकड, अनिलकड, बबन खराबी, प्राचार्य अनिता टिळेकर, फ्रान्सिका सल्दाना, विद्या पवार, राम मुदगुले, अमोल गवारे सर व इतर ब्रँचच्या प्रिन्सिपल तसेच अर्जुन जाधव, संतोष साकोरे, अक्षय टेमगिरे आदी मान्यवरांसह सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. Karambadi branch, English section, and also the academic head for all the branches. Today was an annual gathering. It is the gathering of all the activities of the whole year. The performance was very good because the students got the chance to perform on a platform which all the parents could see it and encourage them. श्री समर्थ स्कूल शाळेचे आभार मानतो. त्यांनी सर्वच मुलं आणि शिक्षक यांच्या कलागुणांना वाव दिला, त्याबद्दल शाळेचे आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे मनापासून धन्यवाद. ते अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे आज श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल खराबवाडी चाकण ब्रँच यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला आम्ही एक पॅरेंट्स म्हणून आमचे दोन्ही मुलं या स्कूलमध्ये साधारण 3 वर्षापासून शिकत आहेत, तर त्यांचे प्रगतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांचं हे झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला या स्कूलकडून चांगल्या अपेक्षा आहे, आमच्या मुलांकडून बी चांगल्या अपेक्षा आहे आणि आम्हाला जे श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलचं जे नियोजन आहे वर्षभराचं ते खूप चांगल्या प्रकारे आम्हाला आवडतं. What we say, the affordable education to all and each every one of our parents so that their parents can also teach in English medium schools, and that opportunity has been made available by Gavare sir. So we thanks for this opportunities and this institute for his contribution to the social activities information for the through this institute I say. Namaskar, mi Hanumad Managar. Maji ya shaalemadhe maji don mule ahet, ek सेकंड सेमीला आहे, 5th सेमीमध्ये दोघं शिकतात. त्या शाळेमधून जवळपास 3-4 वर्षापासून माझी मुली शिकतात दोघंही, आणि इथला शिक्षक वर्ग हा फार सपोर्टिंग आहे. शाळेचे संस्थापक गवारे सर्व सपोर्टिंग आहेत आणि माझी दोन्ही मुलं फर्स्टमध्ये आहेत. फर्स्टमध्ये दोघांचाही फर्स्ट क्रमांक असतो, दोघंही हुशार आहेत. इथला जो शिक्षक वर्ग आहे फार सपोर्टिंग करतो मुलांना, त्यांची प्रगती आहे, प्रत्येक कार्य ह्याच्यामध्ये भाग. मला सांगताना अतिशय आनंद होतो की आज माझ्या शाळेने मला बेस्ट ॲक्टिव्ह पर्सन अवॉर्ड दिला आहे. त्यासाठी मी एकटी कार्यरत नसून माझ्या सगळ्याच्या ब्रांचचे जे माझे अधिकारी वर्ग आहे किंवा माझ्या जे टीचर्स वर्ग आहे त्यांनी मला वेगवेगळी मदत केली, त्यांच्यामुळेच मी आज हा अवॉर्ड मिळू शकले. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्याही गोष्टींना प्राधान्य दिले जाते, त्यामध्ये आर्ट, क्राफ्ट, ड्रॉईंग, जीके, मल्लकाम, कराटे इत्यादी गोष्टींना विशेष प्राधान्य दिले जाते. आणि अजूनही नाविन्यपूर्ण काय करता येईल आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांची गुणवत्ता कशी वाढवली जाईल याचाही प्रामुख्याने विचार केला जातो.
श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल व कॉलेज यांचे साती शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन पार पडले. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम केले, खूप चांगल्या प्रकारे केले. या कार्यक्रमासाठी मी श्री समर्थ पतसंस्थेच्या संपूर्ण स्टाफ, संचालक मंडळ, सल्लागार मंडळ यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो व आभार मानतो. माझी शाळा ही खूप उपक्रमशील आहे, विविध संधी मला ती देत असते आणि विविध विद्यार्थ्यांतील कलागुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या शाळेतील शिक्षक तसेच शाळेचे संस्थापक करत असतात आणि अशीच साथ मला लाभो अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. गुणदर्शन केले आहे, विशेष प्राविण्य दाखवणाऱ्या मुलांना या ठिकाणी संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सुद्धा सन्मानित करण्यात येते. तसेच त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही देखील या ठिकाणी गुणगौरव करण्यात येतो. अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण देणारी ही शाळा आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी श्री समर्थ ज्युनियर कॉलेज खराबाडीचा प्राचार्य राम मुदगुले बोलतो. आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देत असतो, त्याच्यासाठी जे सगळ्यात मोठं व्यासपीठ आहे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या अंगातील जे कलागुण आहेत ते त्या ठिकाणी आपण दाखवण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देतो. यामध्ये विद्यार्थी नृत्याद्वारे, मल्लखांब असेल, कराटे असेल, स्केटिंग असेल, याद्वारे आपले कलागुण जे आहेत ते पालकांसमोर या ठिकाणी मांडतात. जे पालक, शिक्षक वृंद आणि सगळे या ठिकाणी कार्यक्रम त्याबद्दल करण्याचे धन्यवाद. पवार श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सेमी सेक्शनची प्रिन्सिपल आहे. 2015 साली खराबवाडी येथे या ब्रँचचं उद्घाटन 2015 साली खराबवाडी ब्रँच ओपन झाली होती. त्यावेळेला 150 विद्यार्थ्यांनी ही ओपन झालेली ब्रँच अवघ्या 5 वर्षामध्ये या ब्रँचमध्ये 1300 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, शिक्षणाबरोबरच त्यांना इतर कलागुणांनाही वाव मिळाला, यामुळे शाळेमध्ये म्युझिक, डान्स, कराटे, मल्लखांब या प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात. त्याचबरोबर मुलांना व्हिजिट करायला बाहेरही नेले जाते आणि वेगवेगळे उपक्रम होऊन मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आवर्जून लक्ष दिलेलं आहे. आमच्या अशा स्कूलमध्ये विद्यार्थी हा विद्यार्थी केंद्रित स्कूल असल्यामुळे त्यामुळे विद्यार्थी संपूर्ण लक्ष विद्यार्थ्यांवरच असून त्यासाठी टीचर्स ट्रेनिंग, वेगवेगळे उपक्रम आखले जातात व त्या दृष्टीने स्कूल रन होत आहे. आय एम सो एक्सायटेड टू टीच देअर स्कूल. देअर इज व्हेरी 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 फॅसिलिटीज फॉर टीचर्स फॉर स्टुडंट्स अँड वी आर लाईक अ फॅमिलीज. वी आर लाईक अ फॅमिली. माय प्रिन्सिपल, माय HOD अंडरस्टूड माय फिलिंग्स अँड अंडरस्टूड एव्हरी टीचर्स फिलिंग अँड दे आर problems and take solutions and students like very very smart. They are teaching in library. They are something activities like dance, mallakam, karate, everything. And ज़्यादा education भी दी जाती है, इसीलिए admission के procedure में हमें admission भी बहुत ज़्यादा मिलते हैं. मतलब हम add नहीं करते लेकिन quality की वजह से बच्चों की add हो जाती है. और इस स्कूल में आने के बाद मुझे बहुत कुछ सीखने को भी मिला और समर्थ स्कूल का नाम तो हर जगह ही छाया ही हुआ है. स्टार्ट. नमस्कार. श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज खराबवाडी याचं 5वं वार्षिक स्नेह संमेलन आता साजरं होत आहे. या संमेलनात साधारणतः 700 ते 800 मुलं सहभागी झाले. ह्या स्कूल अँड कॉलेजचे विद्यार्थी साधारणतः 1200 विद्यार्थी आहेत आणि या कॉलेजला 5 वर्ष झालेली आहेत. नमस्कार. मी विद्या शिवाजी गावारे, श्री समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाची सचिव. लँड कॉलेज खराबवाडीचे हे 5वे वार्षिक स्नेह संमेलन आता पार पाडले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गवारे सरांनी हे व्यासपीठ ओपन केले, त्याबद्दल गवारे सरांचे धन्यवाद. पालकांनी या कार्यक्रमासाठी खूप छान असा प्रतिसाद दिला, विद्यार्थ्यांनीही त्यांचे अंतर्गत असे विविध कलागुण सादर केले. यामध्ये कराटे, मल्लखांब, स्केटिंग, त्याचबरोबर नृत्य, म्युझिक यासारख्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज त्यांनी परफॉर्म केल्या. हे काम करत असताना शिक्षकांसोबतच मला माझ्या घरच्यांचा खूप छान असा प्रतिसाद सपोर्ट आहे, त्याबद्दल सगळ्यांचीच मी नेहमीच ऋणी राहील. धन्यवाद. माझं नाव सपना आंबेकर. मी श्री समर्थ स्कूल अँड कॉलेज खेड या शाखेवर प्रिन्सिपल या पदावर कार्यरत आहे. आपल्या स्कूलमध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात, त्याच्यामध्ये पालकांचा आम्हाला उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळतो, त्याबद्दल मी पालकांचे आभार केले आहे. लोकनृत्य, त्यानंतर कराटे, स्केटिंग, मल्लखांब अशा विविध ॲक्टिव्हिटी दाखवलेल्या आहेत. पालकांचाही यात भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. पालकांनीही रंगमंचावर येऊन डान्समध्ये भाग घेतलेला आहे, त्याबद्दल पालकांचे खूप खूप आभार. हियर स्टुडंट्स, टीचर्स अँड पॅरेंट्स परफॉर्मिंग व्हेरियस ॲक्टिव्हिटी, मल्लखांब, स्केटिंग, कराटे,
ड्रामाज अँड डान्स. ओके. विविध प्रकारच्या ज्या काही नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज आहेत तसेच सोशल वर्क देखील मुलांकडनं व्हावं यासाठी काही सोशल वर्कचे ऍक्टिव्हिटीज सुद्धा आपण आपल्या स्कूलमध्ये राबवतो. थँक्यू.